तुम्ही जे साहेब तुम्ही सातारा जिल्ह्याचा जवळपास दौरा संपवलेला आहे, काय सांगाल, काय बघितलं, काय वाटतंय? मला असं वाटतं की खूप मोठ्या प्रमाणात हे डिझास्टर या ठिकाणी झालेलं आहे आणि खरोखर म्हणजे आता तुम्ही देखील सोबत आहात, तुम्ही बघतात, लोकांमध्ये खूप दुःख आहे, निराशा आहे आणि अपेक्षाही आहेत. विशेषतः मला असं वाटतं की पुनर्वसन हा इथला कळीचा मुद्दा आहे आणि आता मोठ्या प्रमाणात लोकांची मानसिकता आहे की आम्हाला पुनर्वसन मिळालं पाहिजे. मला असं वाटतं की सरकारने युद्धस्तरावर जागा आयडेंटिफाय करून पुनर्वसनाचा विचार केला पाहिजे. ह्याच्यामध्ये पुनर्वसनाचा विचार आहे, अजूनही काही गावं संपर्क येणार, त्याच्या अनुषंगानं काय? नाही, मला असं वाटतं की त्या गावांशी संपर्क तर करावा लागेल आणि आत्ता म्हणजे काही लोकांनी सूचना अशा दिल्या की आता हे जे काही निसर्गातले बदल आहेत याच्यामुळे बऱ्याच ठिकाणी आता जी गावं आहेत ही धोक्याच्या पातळीवर आलेली आहे, म्हणजे त्या गावातल्या लोकांना आता असं वाटतं की आपल्या गावावरही होऊ शकतं. तर आता अशी गावंही आयडेंटिफाय करून आणि मला असं वाटतं की त्यांचंही पुनर्वसन हे करावंच लागेल आणि ते युद्धस्तरावर करावं. एस आय टी पेक्षा मला असं वाटतं की भूगर्भ शास्त्रज्ञ जे आहेत यांचा सल्ला जर आपण घेतला तर त्या माध्यमातून नेमकं हे काय होत आहे हे त्यातनं लक्षात येऊ शकतं.